नेहा गायकवाड, मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण आज उपस्थित आहोत घोडबंदर रोड इथे आणि आपण पाहतोय या ठिकाणी की कशा प्रकारे तिथे ट्रॅफिक आहे. तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणामध्ये घोडबंदर रोडच्या इथे ट्रॅफिक आहे आणि इथे रेग्युलर ही अशीच ट्रॅफिक होते आणि त्यामुळे जे रेग्युलर प्रवासी आहेत त्यांना खूप त्रास होतो. सर, तर काय सांगायला, रेग्युलर ट्रॅफिक इथे असते का? हो, रस्ते बरोबर नाही आहेत, काही काम होत नाही, रस्ते बनवले की एक महिन्यामध्ये रस्ता खराब होतो, प्रशासन काही करत नाही याच्यासाठी. अच्छा, किती म्हणजे किती दिवस ट्रॅफिक आहे, किती वर्ष झाले, काय सांगा? मी तर 5 वर्षापासून 10 वर्षापासून जातोय, मला प्रत्येक वर्ष असंच असतं, काही होत नाही इकडे काम. काय टाईम आहे का ह्या टायमाला ट्रॅफिक असते की रेग्युलर असते? 12 वाजले की कंटेनर सुटतात, मग इकडच्या लोकांना जे रेसिडेंट असतात त्यांना खूप त्रास होतो, खूप त्रास आहे. नक्की काय कारण असेल, काय वाटतं? हे कंटेनरचं बंद करा रस्त्यावर, इकडे ठाणे घोडबंदर मार्गावरती एवढे रेसिडेंट झालेले आहेत आता हे ह्याला, पण तरी इकडे एक कंटेनर्सची वाहतूक बंद होत नाही आहे, एवढे प्रशासनाला सांगून पण काय अर्थ काय ह्याला काय हे नाही आहे, खूप त्रास आहे इकडे. आता साधारण किती तास झाले की तुम्ही उभे आहात? मला आता एक 1/4 पाऊण तास झाला इकडे, 15 मिनिटाचा रस्ता आहे भाईंदरला जायला. आता बघा 1/4 पाऊण तास इकडे जायचं, पुढे काय कळत नाही, अजून किती तास लागतील माहीत नाही. इथे जाम लागता है और नई गाडी रहता है तब भी जो जितना लोड गाडी है जाता है तो भाई स्लो स्लो जाएगा तो जाम लगेगा ही. हमेशा ऐसा ही ट्रैफिक होता है क्या इधर? ज़्यादा ही है, कुछ रोड के वजह से हो रहा है, रोड का वहाँ पे रोड बरोबर बना नहीं है, बनाया था बाद में फिर भी खराब हो गया, इसलिए ट्रैफिक ज़्यादा हो रहा है. बड़ी गाड़ियाँ आती हैं तो रोड सारे खराब हो जाते हैं, रोड बनाते ही नहीं है अच्छे से. टाइमिंग क्या है ट्रैफिक का? टाइमिंग 45 मिनट, देखो ना मैं मैप डाला यहाँ, 40-45 मिनट दिखा रहा काशी मेला जाने के लिए. पूरा 1/2 घंटे तक पूरा जाम रहता है. ये कूटे जाते तुम्हारा? मैं अभी मीरा भाईंदर जा रहा हूँ. अच्छा, रेगुलर यही रास्ता है जाने का? डेली का है. डेली का यही है, हमेशा ऐसे ही ट्रैफिक होता है. पहले बारिश से पहले 4 महीना पहले आगे रोड बनाए थे, फिर वापस वैसी हो गया. क्या मतलब है ऐसा काम करके? प्रशासन को क्या इशारा देंगे? अच्छा काम करो, क्यों चूना लगा रहे हो पब्लिक को, सीधी बात है. क्योंकि अभी मुख्यमंत्री भी जो ग्रामीण रोड है, शहरी रोड है, वो डेवलपमेंट कर रहे हैं, तभी भी रोड में ऐसा. शहरी रोड डेवलपमेंट करने से पहले हाईवे डेवलप करो मेन, क्योंकि यहाँ पर बड़ी बड़ी गाड़ियाँ चलती है, शहरी रोड तो बाद में भी डेवलप हो सकता है. तर ज्याप्रमाणे आपण पाहतोय की कशा प्रकारे ही मोठी ट्रॅफिक आपल्याला पाहायला मिळते की 15 मिनटाचा रस्ता जाण्याचा मीरा भाईंदर या ठिकाणी आणि लोकांना एक दोन तास लागतात त्यांच्या निश्चित स्थानी पोहोचण्यासाठी. त्यामुळे इथे कुठेतरी जे रेग्युलर प्रवासी आहेत त्यांना त्रास होतो आणि हे आपण रोडचं बघू शकता की कशा प्रकारची रोडची क्वालिटी आहे. आणि असं सांगितलं जातं अनेक प्रवाशांकडनं, आपल्याला असं ऐकायला मिळालं की बरेच जे रोड आहेत आणि बरेच ठिकाणी रोडचं काम चालू आहे आणि बऱ्याचदा इथं रोडचं नेहमी काम चालू असतं आणि तरीसुद्धा इथल्या जर इथली जी ट्रॅफिक आहे ती कमी होत नाही आहे. त्याचं कारण हेच की इथे प्रॉपर जे रस्ते आहेत ते प्रॉपर नाही आहेत आणि मोठे मोठे कंटेनर इथे सोडले जातात.